नमस्कार, राधाकृष्ण किचन मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर आज आम्ही गव्हाच्या आंब्या खाण्याचा आणि हुरडा खाण्याचा बेत करायला तर त्याची तयारी करतो आणि त्याला बघूया काय काय सांगते तिकडं. त्याच्यासाठी मी आंबे पण कापून आणले आणि आंबे पण कापून घेतलेत आपण आणि तर खड्डा खंदायचं काम सुरू केलं होतं. जसं काही की खजाना शोधतोय खंदून खंदून, तर हे आम्ही बनवतोय. हुरडा खायचा आहे आज आम्हाला. तर ओंब्या आणि मग ज्वारीचे कणसं दोन्ही पण आहेत आणि ओंब्या तर जाळावर भाजता येत्या, पण हुरडा खाण्यासाठी ज्वारीचा त्याला असंच खड्डा खंदावं लागतं. तर ते खोदून घ्यायचे, लेकिन पण आम्ही अंगणासमोर ना इथं खूप दगड टाकले होते तर टाचून भरले, त्यामुळं उकरतही नव्हतं ते पटपट आणि टाकलंच. नंतर त्याच्यावरती थोडंसं पाचट टाकून घेऊया म्हणजे पेटायला सोपं जाईल. आणि नंतर ह्या टोपलंभर गवऱ्या मस्त आर पाडायचा आणि मग आर पडला का मग त्यावर त्याला गरम याच्यामध्ये मग शेकून काढायचे कणसं. तर आता पेटून घेतलेत आणि या जाळावरती आता सगळ्या गवऱ्या टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या मस्त आहार पडल त्याचा. आणि खालून वरून पुन्हा वरून पाचट टाकलं आणि मध्ये गवऱ्या म्हणजे त्या पेटलं पाहिजे. आणि आता उन्हाळ्यात लगेच पेटतो, ऊन सुरू झालंय चांगलं कडक धडक. तर आज उडा खाण्यासाठी कृष्णा आली ती, आम्ही सगळे रेडी. तुम्ही पण तयार आहात का? तयार असाल आणि कोणी कोणी हुरडा पार्टी केली यावर्षी ते पण आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर आता याला टाकून दिलंय तिकडं, त्या एक कट्टी पडल्यामुळं थोडासा दूर झालाय पण होईल जागा. तोपर्यंत मी थोड्याशा गव्हाच्या ओंब्या काढून घेते आणि खूप उशीर झालात त्यामुळं विळ्यानेच कापून घेते. नाहीतर मी ना एक एक ओंबी काढायची काढत असते की जी एकदम छान परफेक्ट झालेली आहेत भाजण्यासाठी तिलाच, म्हणजे खूप वाळलेली नाही आणि खूप हिरवी नाही. तर मग आज मी कापूनच घेते डायरेक्ट. तर भाजून घ्यायचे आहेत आता, त्यासाठी आधी सोंगून घ्यायचे थोडासा हिरवा हिरवा. आणि मी सांगितलं ना की आधी मी एक एक काढत होती पण आज टाईम कमी होता म्हणून. आणि आमचा गहू पण खूप मस्त आला आहेत थोड्याच दिवसात, बघा हार्वेस्टिंगसाठी पण येईन आता कारण ऊन खूप जोरात पडायला लागलं आहे. आणि कृष्णाचं काय चालू आहे बघा, इकडे टँकर वर चढतोय उतरतोय. अरे उतर खाली, गव्हाच्या ओंब्या आणल्यात आता आणि ओंब्या भाजून खायच्या आहेत आम्हाला सगळ्यांना. आणि हुरडा पण त्यासाठी शेकोटी पण बनवली आहे. तर आता हुरडा पार्टी 4-5 नंतर मस्त वाटते खायला. तर हा लवकर बनवा कारण इतकं भरती जाऊन बसला का तू. तर भाजण्यासाठी मी चिपट पण पेटलेत पण याला एक एक जोडून मगच भाजायच्या आहेत त्या, म्हणजे ती जी भाजली का ती खाली पडती मग सोपं जातं आणि चटकी पण नाही बसत. तर आता भाजून घ्यायचं काम सुरू आहे पटपट. Thank you.
आणि वंब्या भाजल्यानंतर आम्ही हा आहार पण पाडला होता, तर याच्यामध्ये आता कणसं भाजून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी आणि अनिता आम्ही याच्यामध्ये खोचत होतो ते, कारण गौऱ्याच्या आहारामध्ये खूप छान भाजतात आणि भाजले का मग खाऊन. आणि सगळं ते हातं काळं वंब्या, तर आमच्या हात वंब्या खात असताना मला तरी आठवतं की लहानपणापासून ज्यांनी ज्यांनी खाल्लेल्या आहेत बरं, त्यांना त्यांना आठवतं का पूर्ण तोंडाला काळं लागून जायचं, कुठंतरी बोट काळं आपण हाताने चुरगळतो. आणि मग आणि मस्त दही लावलेलं आहेत आता घरचं, दही साखर आणि शेंगदाण्याची चटणी, वंब्या, गूळ, खूप मस्त खायचा प्रोग्राम सुरू आहे. कृष्णा आदिती आदिती बघा कसं माझा नंबर कधी असा सुरू आहे तिचं. तर गूळ आणि वंब्या फार छान लागतात, दही चटणी उरड्यासोबत छान लागतात ज्वारीच्या. तर असं आम्ही मस्त घेऊन बसलो आता सगळेजण आणि आता खायचा प्रोग्राम सुरू झाला आहे. आणि दादा आमचे भाजून झालेल्या दाणे काढून देत होते कणसातून. कुटायला तर एवढे जास्त माणसं नव्हते आमचे, त्यामुळं कुटण्याचं काही आहे नाही, पण असंच आणि आणि त्यांनी चटणी आणून दिली बनवून, आत्ता ताजी ताजी चटणी बनवली मस्त, तर खूपच छान लागते खायला. तर आता बघा कृष्णाचरणाची सुरू झाली. तर मस्त हुरडा खायचं काम सुरू होतं, मस्त आनंद घेत. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत राधे राधे.